नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ सत्रामध्ये आपले स्वागत आहे या सत्रामध्ये आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे आम्ल आणि आमलारीची अभिक्रिया या व्हिडिओमध्ये आपण आम्ल आणि आमलारीचे रासायनिक गुणधर्म व्यवस्थित समजून घेऊ आम्ल आणि आमलारी धातू धातूचे कार्बोनेट्स धातूचे हायड्रोजन कार्बोनेट्स धातूचे ऑक्साइड्स आणि अधातूचे ऑक्साइडसह कशा अभिक्रिया करतात हे समजून घेऊ त्याचवेळी आपण हे देखील शिकू आम्ल आणि आम्लारी एकमेकांशी कशी अभिक्रिया करतात आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला कोणते विशेष नाव दिले जाते चला आता आपण पहिल्या अभिक्रियेपासून सुरुवात करूया जी आहे धातूसह आम्लाची अभिक्रिया एका कृतीद्वारे हे समजून घेऊ चित्रात दाखविल्याप्रमाणे उपकरणांची मांडणी करा आता एका परीक्षा नळीमध्ये सुमारे पाच मिलीलीटर विरल सल्फेरिक आम्ल घ्या त्यात दाणेदार जस्ताचे काही तुकडे घाला दाणेदार जस्ताच्या पृष्ठभागावर तुम्हाला काय दिसत आहे तुम्हाला जस्ताच्या दाण्याच्या पृष्ठभागावर वायूचे बुडबुडे तयार होताना दिसतील उत्सर्जित वायू साबणाच्या द्रावणाने प्रवाहित करा साबणाच्या द्रावणात बुडबुडे का तयार होतात आता एक जळती मेणबत्ती वायूच्या बुडबुड्यांच्या जवळ घेऊन जा तुम्हाला काय दिसतंय साबणांच्या बुडबुड्यांमधील उपस्थित वायू फट फट आवाज करत दहन होताना दिसून येईल आणि मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की केवळ हायड्रोजन वायूचे दहन फट, फट आवाजाने होते यातून समजते की हायड्रोजन वायू जस्ताचे दाणे आणि सल्फ्युरिक आम्लाच्या अभिक्रियेत तयार होतो काही इतर आम्ले जसे की हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल आणि ॲसिटिक आमलासोबत हा प्रयोग परत करा प्रत्येक परिस्थितीत आपले निरीक्षण समान आहे की भिन्न तुम्हाला समजेल सर्व स्थितीत तुमचे निरीक्षण समान असेल या सर्व अभिक्रियांमध्ये धातू आमलामधील हायड्रोजन अणूचे हायड्रोजन वायूच्या रूपात विस्थापन करते आणि एक संयुग तयार होते ज्याला क्षार म्हणतात आम्ल ऍसिडच्या सोबत धातू म्हणजे मेटलच्या अभिक्रियेला आपण अशा प्रकारे व्यक्त करू शकतो त्यामुळे आपण निष्कर्ष काढू शकतो की धातू मेटल हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी आम्ल म्हणजे सोबत अभिक्रिया करतो चला आता आपण धातू म्हणजे मेटल्ससह आमलारी म्हणजे बेसेसच्या अभिक्रियेबद्दल चर्चा करूया जेव्हा एका धातूसह मेटल एक आमलारी म्हणजे बेस अभिक्रिया करतो तेव्हा एक धातू क्षार म्हणजे मेटल सॉल्ट आणि हायड्रोजन वायू तयार होतो उदाहरणार्थ जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड द्रावण झिंकच्या दाणेदार तुकड्यांबरोबर तापविले जातात तेव्हा सोडियम झिंकेट आणि हायड्रोजन वायू तयार होतो अशा प्रकारे आपण हा निष्कर्ष काढू शकतो की आम्ल म्हणजे ॲसिड आणि आम्लारी म्हणजे बेस दोन्ही धातूंशी म्हणजे मेटल्सशी अभिक्रिया केल्यावर क्षार म्हणजे सॉल्ट आणि हायड्रोजन वायू तयार करतात चला आता पुढे जाऊ आणि धातूचे कार्बोनेट मेटल कार्बोनेट आणि धातूचे हायड्रोजन कार्बोनेट मेटल हायड्रोजन कार्बोनेटसह आम्ल आणि आम्लारी प्रकारे अभिक्रिया करतात यावर चर्चा करूया प्रथम आपण आम्लाबद्दल चर्चा करू क्षार कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार करण्यासाठी धातूच्या कार्बोनेट किंवा धातूच्या हायड्रोजन कार्बोनेट सोबत अभिक्रिया करते चला हे एका कृतीद्वारे समजून घेऊ दोन परीक्षा नळ्या घ्या आणि त्यांना ए आणि बी ने नामांकित करा परीक्षा नळी एमध्ये जवळजवळ शून्य पूर्णांक पाच ग्रॅम सोडियम कार्बोनेट म्हणजे एन एटू सीओ थ्री घ्या आणि परीक्षानळी मध्ये शून्य पूर्णांक पाच ग्रॅम सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे एन एच सी ओ थ्री घ्या दोन्ही परीक्षा नळीमध्ये जवळजवळ दोन एम एल विरल हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळा तुम्हाला काय दिसत आहे आपण पाहतो एका वायूचा तीव्र प्रवाह तयार होतो उत्पादित वायू चुन्याच्या निवळीने कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण ने प्रवाहित करा आणि तुमचे निरीक्षण लिहून काढा तुम्ही पाहू शकता की चुन्याची निवळी दुधाळ होते ज्यावरून समजते की विकसित वायू कार्बन डायऑक्साईड आहे काही वेळासाठी दुधाळ चुन्याच्या निवळीमध्ये कार्बन डायऑक्साइड प्रवाहित करत रहा आपल्याला दिसेल की चुन्याची निवडी परत स्वच्छ झाली आहे यावरून समजते की जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू प्रवाहित केल्यावर कॅल्शियम कार्बोनेटचा सा पांढरा साका पाण्यात मिसळून जातो आपण धातूच्या कार्बोनेटच्या जागी धातूचे हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेटसोबत हा प्रयोग परत करून पाहू शकतो आपल्याला परत एकदा कार्बन डायऑक्साइड वायू मिळेल जो चुन्याची निवळी दुधाळ करेल आणि अतिरिक्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू प्रवाहित केल्यावर दुधाळ चुन्याची निवळी परत एकदा स्वच्छ होईल आता आमलारीबद्दल बोलायचं झालं तर आम्लारी धातूच्या कार्बोनेट आणि धातूच्या हायड्रोजन कार्बोनेटसह अभिक्रिया करत नाहीत तुम्ही विचार करत असाल की असे का असे यामुळे होते कारण धातूचे कार्बोनेट आणि धातूचे हायड्रोजन कार्बोनेट दोन्ही आम्लारी धर्मी म्हणजे बेसिक आहेत चला आता पुढची अभिक्रिया पाहूया जी आहे आमलारी म्हणजे बेससह आम्ल ऍसिडची अभिक्रिया जेव्हा एक आम्ल एका आम्लारीशी अभिक्रिया करते तेव्हा क्षार म्हणजे सॉल्ट आणि पाणी निर्माण होते चला याबद्दल एका कृतीद्वारे जाणून घेऊ एका परीक्षांदळीमध्ये जवळजवळ दोन एम एल सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण घ्या आणि त्यात दोन थेंब फिनॉल्फॅलिन द्रावण घाला द्रावणाचा रंग कोणता आहे या द्रावणाचा रंग गुलाबी आहे आता या द्रावणामध्ये एक एक थेंब विरल हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळा अभिक्रियेत मिश्रणाच्या रंगात काही बदल झाला का आपल्याला दिसेल हायड्रोक्लोरिक आम्ल काही प्रमाणात मिसळल्यानंतर गुलाबी रंग गायब होतो आणि द्रावण रंगहीन होते परंतु आम्ल मिसळल्यानंतर फिनॉल्फॅलीनचा रंग का बदलला असे यामुळे झाले कारण परीक्षानळीमध्ये आत्तापर्यंत घेतलेल्या सोडियम हायड्रॉक्साईड आम्लारीचा परिणाम हायड्रोक्लोरिक आम्लाने उदासीन केला फिनाल्फ्टॅरींचा रंग गुलाबीपासून रंगहीन होतो कारण परीक्षा नळीमध्ये सोडियम हायड्रॉक्साइडचा कोणताही आमलारी शिल्लक नाही आणि अभिक्रियेचे मिश्रण उदासीन झाले आता या मिश्रणामध्ये सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजे एन ओ एच चे काही थेंब घाला फिनॉल्फ तॅलींचा गुलाबी रंग पुन्हा दिसू शकतो का असे का घडले असे तुम्हाला वाटते हे घडले आहे कारण सोडियम हायड्रॉक्साईडचे काही थेंब मिसळल्यानंतर अभिक्रियेचे मिश्रण पुन्हा अमलारी धर्मी म्हणजे बेसिक झाले आहे आता आपण एक आणखी उदाहरण घेऊ जर हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईडसारख्या आमलारीमध्ये मिसळले गेले तर आम्लाद्वारे आमलारीचा परिणाम आणि आमलारीद्वारे आमलाचा परिणाम संपतो आणि सोडियम क्लोराईड क्षार आणि पाणी तयार होते एक आम्ल आणि आमलारी एकमेकांचा परिणाम उदासीन म्हणजे न्यूट्रलाइज करतात म्हणून क्षार म्हणजे सॉल्ट आणि पाणी निर्माण होण्याच्या आम्ल आणि आमलारी दरम्यान होणाऱ्या अभिक्रियेस उदासीनीकरण अभिक्रिया म्हणजे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात उदासीनीकरण अभिक्रिया म्हणजे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अशा प्रकारे लिहिता येते आता आपण पुढील प्रकारच्या अभिक्रियेबद्दल चर्चा करूया जी आहे क्षार आणि पाणी तयार करण्यासाठी आम्ल म्हणजे ॲसिड सह धातूचे ऑक्साईड म्हणजे मेटल ऑक्साईडची अभिक्रिया मित्रांनो तुम्हाला हे आधीच माहिती आहे की धातूचे ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात आणि म्हणूनच धातूच्या ऑक्साईडसोबत आम्लारीच्या होणाऱ्या अभिक्रियेबद्दल काय म्हणू शकतो होय अगदी बरोबर आम्लारी धातूच्या ऑक्साईडसह अभिक्रिया करत नाहीत तर चला धातू ऑक्साईडशी आमलाच्या अभिक्रियेच्या एका उदाहरणाबद्दल चर्चा करूया चंचूपात्रामध्ये थोड्या प्रमाणात कॉपर ऑक्साईड घ्या त्यात हलवत हळूहळू हलु विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घाला द्रावणाच्या रंगावर लक्ष द्या कॉपर ऑक्साइडचे काय झाले आपल्याला दिसेल की द्रावणाचा रंग निळसर हिरवा झाला आहे आणि कॉपर ऑक्साइड विरघळला आहे द्रावणाचा निळसर हिरवा रंग अभिक्रियेत कॉपर क्लोराईड म्हणजे यू सी एल टू तयार झाल्यामुळे झाला आहे तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की क्षार आणि पाणी तयार करण्यासाठी आम्ल धातूच्या ऑक्साईडसह अभिक्रिया करतात पण थांबा तुम्हाला ही अभिक्रिया आणि उदासिनीकरण अभिक्रियेमध्ये काही साम्य दिसून आले होय मित्रांनो ही देखील एक प्रकारची उदासिनीकरण अभिक्रिया आहे असे का कारण धातूचे ऑक्साईड प्रत्यक्षात आमलारी धर्मी असतात आणि म्हणूनच ही अभिक्रिया आम्लारीसह आम्लाची अभिक्रिया होते चला आता एका अधातूचे ऑक्साईड म्हणजे नॉन मेटल ऑक्साईड सोबत आम्लारी म्हणजे बेसच्या अभिक्रियेवर चर्चा करू अधातूचे ऑक्साईड निसर्गत आम्लधर्मी असतात आणि म्हणूनच ही अभिक्रिया उदासीनीकरण सारखीच असते म्हणून अधातूच्या ऑक्साईडला म्हणजे नॉन मेटल ऑक्साइडला आम्लारी धर्मी ऑक्साईड देखील म्हणतात क्षार आणि पाणी तयार करण्यासाठी आम्लारी अधातूच्या ऑक्साईडसह अभिक्रिया करतात जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला आढळेल की अधातूचे ऑक्साईड आम्लधर्मी असतात बरोबर ना तर ही अभिक्रिया खरं तर आमलारी आणि आम्लाच्या दरम्यानची अभिक्रिया असते उदाहरणार्थ कॅल्शियम हायड्रॉक्साइड जे एक आमलारी आहे कार्बन डायऑक्साईड जे अधातूचे ऑक्साईड आहे त्यासोबत अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आम्ल आणि आमलारी यांच्या अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन ऑफ ॲसिड्स अँड बेसिस यांचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण आम्ल आणि आमलारीतील साम्य म्हणजे कॉमनॅलिटीज ऑफ ॲसिड्स अँड बेसेस याबद्दल जाणून घेऊ